नमस्कार, मी उपेश वरवकर, शिक्षक श्री दादासाहेब फुलवटेनगर विद्यालय महान नागपूर. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण दादासाहेब फुलवटेनगर विद्यालय महान नागपूर येथे आर्यभट्ट गणितीय प्रयोगशाळेचं उद्घाटन प्रसंगी हा आपण लाईव्ह आहोत. मित्रांनो, शालेय जीवनात गणित हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण असं म्हणतात की जर गणिताचं सूत्र जर जमलं तर नक्कीच आपण जीवनात आणि अभ्यासात यशस्वी होऊ शकतो. आर्यभट्ट यांनी आपल्या जीवनामध्ये जे अथक परिश्रम करून संपूर्ण जगाला शून्याची ओळख निर्माण करून दिली. अशा अनेक गणित तज्ज्ञांनी आपल्या जीवनामध्ये परिश्रम घेऊन आपल्या या भारताच्या इतिहासात एक आमूलाग्र अशी क्रांती केली. आणि आमच्या या शाळेमध्ये आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना जैनाभास्कर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, सोबतच शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून आज या गणितीय प्रयोगशाळेचं उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर नक्कीच आपण या गणितीय प्रयोगशाळेत या विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचं, विद्यार्थ्यांनी बनवलेले मॉडेल्स या सर्व नक्की बघणार. पाहुण्यांकडे आपण जाऊया. कल निकलेगा अर्जुन के तीर सा सर, अर्जुन के तीर सा सर मरुस्थल से भी जल निकलेगा. मेहनत कर पौधों को पानी दे, मेहनत कर पौधों को पानी दे, बंजर जमीन से भी कल फल निकलेगा. जिंदा रख दिल में उम्मीदों को, जिंदा रख दिल में उम्मीदों को, गरल के समंदर से भी गंगा जल निकलेगा. कोशिश जारी रख कुछ कर गुजरने की, कोशिश जारी रख कुछ कर गुजरने की, जो है आज थमा थमा सा वह भी चल निकलेगा, वह भी चल निकलेगा. ऑल राइट एवरीवन, अ वेरी वेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू ऑन दिस ब्यूटीफुल ओकेजन. This is me, Anchor Swati Lal More is the today's host of this program. It gives me immense pleasure to welcome each one present over here. So first, heartily welcome our chief guest, Shri Vivek Vak sir, founder of Central Research Center Nagpur, Shri Mohit Shah sir, president of Nagpur Shikshan Mandal, Shri Harish Rathi sir, secretary of Nagpur Shikshan Mandal, principal Shrimati Archana Jainabhatkar madam, श्री पुरुषोत्तम पंचभाई सर एंड श्री मिलिंद भाकरे सर, मेंबर ऑफ मैथ्स क्लब. टीचर्स एंड माय फेलो स्टूडेंट्स, डियर ऑल, अकॉर्डिंग टू द ग्रेट मैथमेटिशियन पाइथागोरस, देर इज अ ज्योमेट्री इन द हमिंग ऑफ स्ट्रिंग्स, देर इज अ म्यूजिक इन द स्पेसिंग ऑफ द स्फीयर्स. प्रोग्राम इज अबाउट आवर न्यू स्टेप टुवर्ड्स नॉलेज. यस, I'm talking about Aryabhatta Maths Lab. So to know more about it, here I invite Shri Arun Harkare sir. Jawdun. Manch par upasthit sabhi adarniya atithigan ko mera pranam aur mere sabhi shikshak mitron ko saprem namaskar. समय इंसान को सफल नहीं बनाता, बल्कि समय का सही इस्तेमाल इंसान को सफल बनाता है. आज की इस सभा में हम एक बहुत महत्वपूर्ण उद्देश्य के लिए एकत्रित हुए हैं. राष्ट्रीय शिक्षा नीति के अनुसार गणित विषय को आसान बनाने पर जोर दिया गया है. बच्चों में सोचना, तर्क करना, विश्लेषण करने की क्षमता को विकसित करने पर जोर दिया गया है. इसीलिए गणित विषय सिर्फ हल करने तक सीमित ना रहे, वे एक भयमुक्त वातावरण में इस विषय से जुड़े. इसीलिए हमारे पाठशाला में आर्यभट्ट गणितीय प्रयोगशाला का निर्माण किया गया है. इस गणितीय प्रयोगशाला के निर्माण में हमारी प्रिंसिपल श्रीमती जैनाभट्कर मैडम का बहुत बड़ा योगदान रहा है. इसीलिए हमें उनका आभारी होना चाहिए. उनका बच्चों के प्रति लगाव, उन्हें प्रगतिशील बनाने की चाह ने गणितीय प्रयोगशाला को साकार रूप दिया है. हम 2000 बैच के स्टूडेंट्स का भी योगदान भूल नहीं सकते, जिन्होंने गुरु दक्षिणा के तौर पर इस मैथ्स लैब की स्थापना के लिए
पूरे मन से सहयोग देकर इस शाला के प्रति अपना प्रेम दर्शाया है। तहे दिल से आभार व्यक्त करते हैं हमारी मैनेजमेंट का, जो हर समय शाला के बेहतर और विकास के लिए हर संभव योगदान देते हैं, उपस्थित रहते हैं और हमें प्रोत्साहित करते हैं। मैथ्स लैब विद्यार्थी में गणित के फार्मूलेज, कंसेप्ट, थ्योरी बहुत सरलता से ग्रहण करने की क्षमता प्रदान करता है। शिक्षक एक भयमुक्त वातावरण में इस विषय को मॉडल्स, पिक्चर द्वारा बच्चों में रुचि पैदा कर सकते हैं और बच्चों को इस विषय की ओर आकर्षित कर सकते हैं। हमारा स्टाफ भाग्यशाली है जिन्हें स्टेट बोर्ड स्कूल में मैथ्स लैब की सुविधा प्राप्त हुई है, जो बहुत कम स्कूल में उपलब्ध है। मेरा शिक्षक मित्रों से अनुरोध है, वे संपूर्ण समर्पण के साथ बच्चों के विकास और प्रगति के लिए इस गणितीय प्रयोगशाला का ज्यादा से ज्यादा उपयोग करें। आज के विद्यार्थी ऊर्जा के भंडार है, जरूरत है सिर्फ इस ऊर्जा को सही मार्गदर्शन देना, जो हम सब पूरी ईमानदारी से करेंगे। इस आशा के साथ अपने शब्दों को विराम देता हूँ, धन्यवाद। थैंक यू सर। बिल गेट्स ने बहुत खूब कहा है, आपका जन्म सिर्फ दिन काटने के लिए नहीं हुआ है, बल्कि आपका जन्म कुछ महान कार्य करने के लिए भी हुआ है। तो ऐसे ही बहुआयामी प्रतिभा के धनी हमारे बीच उपस्थित हैं। जी हाँ, हमारे मुख्य अतिथि श्री विवेक वाघ सर, इनके बारे में अधिक जानकारी देने हेतु मैं आमंत्रित करना चाहती हूँ श्री सुनील झा सर। Good afternoon, all of you. Today we have amongst us multi-talented personality Sri Vivek Murishwar Vagh sir. Sir has done MSc in Mathematics in 1983. Sir is a life member of many professional organization and institution like Kasmi Asia, Indian Association of Mathematics and Physics Teacher and many others. Sir has served as honorary lecturer in Department of Mathematics, Statistics and Computer Science in University of KwaZulu-Natal, City of Durban, South Africa in October 2013. Sir has served as a director center for a scientific learning, Nagpur, from March 2008 to date. Sir has served as a head of education, research and training unit at a Central India Research Institute, Nagpur. Sir, today we heartily welcome sir at our school today for inauguration of Maths Lab. We are grateful to him for accepting our invitation and becoming a chief guest of today's event on behalf of school and management. Please welcome Sri Vivek Murishwar Vagh sir with a huge round of applause. Thank you. थैंक यू सर। अतिथि सत्कार बिना हर अरदास अधूरी है, अतिथि सत्कार बिना हर अरदास अधूरी होती है। अतिथि ही वो फरिश्ते हैं जिनके आने से आस पूरी होती है। मे आई रिक्वेस्ट प्रिंसिपल श्रीमती अर्चना जैनावास्कर मैडम टू वेलकम आवर प्रेसिडेंट श्री मोहित शाह सर विद द मोमेंटो एंड सैपलिंग एज अ टोकन ऑफ लव। थैंक यू मैडम। उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती। उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती। अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती। दिस फेमस लाइंस आर कंप्लीटली सूट्स ऑन आवर चीफ गेस्ट हियर। मे आई रिक्वेस्ट श्री मोहित शाह सर प्रेसिडेंट ऑफ NSM टू वेलकम श्री विवेक वाघ सर फाउंडर ऑफ सेंट्रल रिसर्च सेंटर नागपुर विद द मोमेंटो गौरव ग्रंथ सैपलिंग एज अ टोकन ऑफ अफेक्शन। थैंक यू सर।
Now I request Srimati Anupama Reddy Madam to welcome Shri Harish Rathi Sir, Secretary of LSM with the memento and sapling. Thank you, madam. A mentor is someone who sees more talent, ability within you than you see in yourself and help bring it out of you. Yes, she is none other, our dynamic principal madam. To welcome madam, I invite Srimati Panchwai madam, morning in charge. Today is happy wala birthday of our ma'am. Thank you, madam. Now I request Shri Kuvar sir to welcome Shri Purushottam Panchbhai sir with the sapling, Gaurav Granth and memento as a token of love. Thank you, sir. So, without for the delay, we could start the inauguration of Aryabhatta Maths Lab. May I request all the dignitaries kindly move towards the lab for inauguration ceremony. Gracias.
आगे बच्चे तैयार हो जाए।
Y equals to 0. So this is a line
lines parallel to mode. Now again mode. Mode is the value that appears on the screen in this text. So you can see, so it is the mode in this text because it appears most frequently in the target. Now again the median is related to median value and there are two ways to find median. When number of observation is odd number, median is equal to middle term that is 12 cm. Therefore median is in data set is 12 cm. When number of observation is even number, then median is equal to average of 2 middle terms. Then we have to find the average of 10 cm and 13 cm. That is 11.5 cm. So the median in this data set is 11.5 cm. Thank you.
rock is at anchor, so we get the semi-circle, and semi-circle is 180 degrees. Exterior anchor, and this is interior anchor. The exterior anchor congruent to interior anchor. Property of coordinate using angles. This angle is 90 degrees. This angle, this angle, this angle, and this angle. These are not measure of this angle. Drawing picture la kaisa karna hai? आपल्या ड्रॉइंग टीचरला कसं करणार? My name is Vishwa Puri and I am studying in class science. This model is based on trigonometry. Trigonometry means the measurement of triangle, but the triangle should be right angle triangle. In trigonometry, there are 6 ratios. This model shows the value of trigonometric angle like 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree, 90 degree and 180 degree. This model has to understand the trigonometric ratios for the given angle. Like the sine, cos, tan, cot, sec, cosine. And there are values. सर अभी आसान तरीके से करिए, कैसा समझ एलसीएम निकाल के दिखा दो। नहीं। ऑब्वियसली द मोस्ट डेंजरस वन मैथमेटिक्स में एलसीएम शो काई को Same ratio.
सर्कल के थ्योरम से बुक करता है।
एक्सपीरियंस है, प्रूव नहीं है। जैसे कि हमें और किसी बिल्डिंग की हाइट फाइंड करनी है तो जो हम लेंथ में कर सकते हैं या फिर लेंथ में कर सकते हैं, ठीक है, तो स्केल से तो नहीं कर सकते ना इतनी बड़ी बिल्डिंग की हाइट, जैसे ये हो गया टावर हो गया और ट्री हो गया, तो हमें फाइंड करना है तो हम टेक्नोमेट्रिक के हाथ से बहुत ईजी वे से और इसकी हाइट जो फाइंड कर सकते हैं, सेम बिल्डिंग है इसकी हाइट फाइंड करना है। जैसे मैं पॉइंटर लगा रहा हूँ तो ये आ रहा है 10:45 degrees, तो और नीचे की जो है नीचे की जो बेस है वो है 20 degree है ना, 20 और ये 45, तो मैं इसमें 10:45 का फॉर्मूला लगा के इजी वे से इसकी जो हाइट है वो फाइंड कर सकता हूँ। सिमिलरली ये जो है टावर और ये ट्रेन, तो इनकी हाइट इजीली फाइंड की जा सकती है। और सर ये पाइथागोरस थ्योरम का है, जैसे पाइथागोरस थ्योरम का है और हम कैसे फॉर्मूला है वन साइड स्क्वायर पर अदर साइड स्क्वायर इज इक्वल टू हाइपोटेन्यूस है, तो हमें अगर हाइपोटेन्यूस फाइंड करना है, ये जो ये फ्लेक्सिबल है और जैसे अगर हमें फाइंड करना है तो हम इसे फॉर्मूला लगा के बहुत इजी वे से इसे फाइंड कर सकते हैं। आर्यभट्ट गणितीय प्रयोगशाळा या प्रयोगशाळेचं आज इथे उद्घाटन श्री वाघ सर यांच्या हस्ते पार पडलं। सर, इथे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जैना भातकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गणित शिक्षक व विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमातून ही गणितीय प्रयोगशाळा इथे आज आपण या प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं आणि विद्यार्थ्यांनी इथे जे मॉडेल्स बनवून आणले त्याबद्दल आपणास सांगितलंसुद्धा त्यांनी, ते एक्सप्लेन केलेत, त्याबद्दल आपण काय सांगू शकाल, काय आपला अनुभव आहे? चांगला एफर्ट आहे, पहिलाच प्रयत्न आहे आणि कुठल्याही याच्यामध्ये सातत्याने सुधारणा ही करता येते। या प्रयत्नामध्ये दर 2 महिन्यांनी शाळा भर टाकेल अशी मी अपेक्षा करतो, निरंतर या मॅथमॅटिक्स लॅबोरेटरीची प्रगती हो अशी इच्छा व्यक्त। धन्यवाद सर। सर आपण काय सांगू शकाल? थोडं इझी होईल आणि मॅथमॅटिक्सचा प्रॅक्टिकल कसा काय उपयोग होऊ शकतो आणि त्याचे मॉडेल कसे बनवू शकतो हे पाहून लोकांना थोडासा इंटरेस्ट मुलांना वाढेल, जे घाबरतात मॅथमॅटिक्सनी त्याला भीती थोडी कमी होईल आणि ते त्याला इंटरेस्ट वाढेल असं वाटतं। नक्कीच सर, कारण गणित हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि जीवनातसुद्धा उपयुक्त असा विषय आहे। सर, विद्यार्थ्यांनी जे काही एक्सप्लेन केलं त्याबद्दल आपले काय मत आहे? विद्यार्थ्यांनी जे एक्सप्लेन केलं बरेचसे प्रॅक्टिकल पॉईंट्स त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत, ज्याच्यामुळं माणसात कोणतेही सब्जेक्ट जास्त जाणून घेण्याची जिज्ञासा वाढतो। यात मॅक्झिमम विद्यार्थ्यांना इन्वॉल्व्ह केलं पाहिजे आणि त्यांच्या जो मॅथमॅटिक्सबद्दल आवडी निर्माण होण्यासाठी असे प्रयोग खूप आवश्यक आहेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांना इन्वॉल्व्ह करून या प्रयोगशाळेची भागवाटी होऊ। धन्यवाद सर। ठीक सर, एक बच्चे आपल्या या कार्यक्रमाला पंचभाई सर पण लाभलेले आहेत। सर, आपण काय सांगाल? आपण ही प्रयोगशाळा बघितली, विद्यार्थ्यांनी जे परिश्रम केलं ते सुद्धा आपण बघतायत, तर याबद्दल आपले काय मत आहे, काय सांगाल आपण? या ठिकाणी या प्रयोगशाळेमध्ये जे गणिताचे प्रयोग किंवा जे मॉडेल्स या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार करून ठेवलेले आहेत अगदी उपयुक्त आणि गणिताच्या संकल्पना आणि संबोध स्पष्ट होतील अशा पद्धतीचे हे मॉडेल्स त्यांनी तयार केलेले आहेत आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने हे
शक्य झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी अगदी कमी वेळामध्ये त्यांनी फार कॉन्फिडन्सनी त्या मॉडेल्सविषयीची माहिती अगदी कोणतंही दडपण न येता व्यक्त केलेली आहे. फार आनंद झाला. धन्यवाद सर. नक्कीच विद्यार्थ्यांना याचा भरपूर फायदा होईल. आपले मनापासून आभार. थँक्यू. Mathematics may not teach us how to add happiness or how to minus sadness, but it does teach one important thing, that is, every problem has a solution. Initially, I would like to invite the person whose actions always inspired us to dream more, learn more, do more, and become more. Sir, you are a really true leader. I take pleasure to invite our chief guest, Shri Vivek Vaagh sir, to address us. All the dignitaries on the dais and in the audience, my dear teacher Satan, I am very pleased to be here to inaugurate the Aryabhatta Mathematics Lab. It is an excellent concept and a lot of effort has been put by all of you. I appreciate that effort. It's a good beginning. We must remember what is a mathematics experiment. When we do physics, we do something to verify some principle. So what is a mathematical experience and what constitutes a mathematical experiment? We should discuss some of these ideas when we really start to work on models. Because just as what we see in science exhibitions, we see science models and science working models, which are supposed to give a scientific experience or scientific feeling. Similarly, mathematics models, this is full of mathematics models. There are a few which have experiments, components in it. So, for example, when we talk of trigonometric ratios and other things, what type of experiences and experiments can be made with both real life application, design applications and things like that. These are what we can typically call learning aids, teaching learning aids. We will need to graduate to designing experiments and experiment materials. For example, a large number of concepts like we had trigonometry, we had LCM, HCF, we had angles, experiencing angles, experiencing properties of angles, like those models where you had fixed elements. Someone might ask, is it true only for those angles or it is true for arbitrary angles? And you have no variation, no scope to change things, change parameters. Yeah. So there were dynamic models where you could change angles and see some of those things. Most of you, it is
true that a huge effort goes in designing any such even small exhibition. And designing presentable material of this size is itself a huge effort, which all of you have taken. I congratulate you all. As I mentioned in the bite, all these things should be reviewed every 2 months. What is the experience? What is its impact on students? Should be assessed. Like we, has it made any difference to students' understanding, or they are merely repeating, like children repeat multiplication tables without understanding much of multiplication tables and their properties. I was talking to the dignitaries about my recent experiences. I mean, that this is for last 30 years, it is the same experience over and over again. When I go to any school, any college, whether it is in India, leave apart the very elite colleges, they have different problems, they can't think. But at the normal school levels or normal colleges, including engineering colleges, I recently went to a college where 100 students were studying computer science and physics, chemistry, mathematics in BSc first year. Out of those 100, only 5 could perform all 5 operations on fractions, with small fractions like half and 1/3 successfully. Understanding properties of fractions and ability to use fractions was not exhibited by even a single student. And this is true irrespective of the school in India. I have seen most of the elite schools, the situation is same. About 90% of students, even in grade 10, can't perform operations on fractions successfully, all 5 operations. So, there is something which is more fundamentally wrong. And I see a very young crowd with mostly, you will have children who are taking education right now. Have you ever bothered about what is scientific method of learning? How does one study? How to study effectively and efficiently? As teachers, have we even read one paper or one book on how to study? How many of you have encountered a book or a research paper or even an article on how to read efficiently or how to study efficiently? Please raise your hands. Something that we expect all our students to do, something that we are expected to do lifelong, we have now in the National Education Policy, lifelong learning, which I am sure you will have to learn post-retirement also, and even otherwise. So these are some of the issues which as parents and teachers we need to address. We ask students to understand, we ask teachers to understand, I am also guilty of it. Without explaining what constitutes understanding, what constitutes understanding, for example, trigonometry? How do we decide whether a student has understood trigonometry? Our definition is
If the student is able to solve all the problems at the end of the textbook, the student has understood it. If you ask the student to identify any use of trigonometry outside their textbook, is the student able to? Are we able to as mathematics teachers? Most of us are not. So definition of what constitutes understanding defines our abilities. If we know nothing more than that, we are unable to reach it. So enhancing the definition of understanding is also important. That is the reason why someone who tops the school can't even solve one small question. I have repeatedly given very simple example of whether there is a reasonable mathematical ability with even addition, subtraction, multiplication, division. I give you four numbers, 2, 3, 5 and 7. I give you answer 24. Condition is each number is to be used exactly once and all operations you can use brackets, addition, subtraction, symbol, division. Your answer should be 24. And you have 1 minute to answer this. These are not large numbers. All of us have passed 10th. All of us do calculations for our whole purpose. So let us start. I want 3 different answers to this question. Hopefully within 1 minute. 2, 3, 5, 7, answer is 24. If you have solved it, raise your hand and say this is that. Addition, multiplication, काय करा? Answer, कसं आहे? Expression काय आहे तुमचं? कसं 24 येईल? 3 plus 5, 5 plus 7, 12, 12 multiplied by 2, 24. 2 is to be used only once. Okay. You have that not is the used criteria. 3. Criteria. Okay. All 4 numbers must be used. But only once. And exactly once. Once. That is 1. I want 2 more. 7 into 3 plus 5 minus 2. Fine. Second way. Third. 2 plus 3 into 5 plus 7. 2 plus 3 into 5 plus 7. That is just a rearrangement. I can say 5 threes are 15 plus 7 plus 2. I can say 2 plus 15 plus 7. So that's not a different answer. So where is the third answer? 2, 3, 5, 7. Now if I ask this question using fractions, if I use fractions instead of these numbers, 2, 3, 5, 7, I may use 1 by 1 over 2. 1 upon 2, 1 upon 3 or 1 upon 5 and 2 upon 3 and give you numbers. So the question is, how does one teach problem solving? We don't. All our students are trained to answer a question which the teacher have demonstrated to solve. Jiski method batai ho. उसी तरह से सॉल्व करने के लिए हम ट्रेन करते हैं, हम भी ट्रेन उसी तरह से. दैट्स द अनफॉर्चुनेट. हैज एनीबडी फाउंड द थर्ड वे बाय द वे? 7 इंटू 2 इज 14.
14 plus 10. You have used 2 twice and you have not used 3. 2, 3, 5 and 7 are to be used once each. तुम्ही 7 × 3 केलं होतं, तुम्हाला दुसरा वेळ दिसला का की तिसरा वेळ? You can take 3 first, that is 7 times in bracket 5 minus 2, yes, plus 3. Good. 32. It has taken more than 1 minute. So there are many such experiences. There is a lot of mathematical experience right from childhood. So what is a mathematical experience? That takes us to what constitutes mathematics, what is doing mathematics. And a lot of research and research publications are around all these things. We should read them. They are available on the internet. If you search for publications, they are available. As teachers, we do not reflect on these things. That, for example, what is the effectivity of this lab after 2 months of exposure? Let us say 10 hours of exposure to the students. Has it made any difference? Is a study we should take? And it should be devoid of emotions. Just because we have created a lab, we shouldn't say it has succeeded. We should evaluate it and find what can be done. If it is not successful, find out the reasons why it has not succeeded. And design and alter experiments so that the experience becomes better and better till we achieve that type of a success that we desire. That is the process of experimentation. There is a lot that mathematics here. Hope all of you have definitely enjoyed creating something. Creativity also gives us pleasure. Students have also enjoyed explaining things to us. There are always good points and there are always deficiencies. Nothing is perfect. Otherwise, there would be no innovation and there would be no further work. So, your laboratory is never going to be perfect. And it will undergo many iterations of development. And still it won't be perfect. So, it's a continuously going on development process. I again wish the Aryabhatta Maths Lab a tremendous success. And thank you all for inviting me and giving an opportunity to interact with you. Thank you. Thank you, sir. थैंक यू सो मच सर. मुझे बताते हुए अत्यंत खुशी हो रही है कि हमारे बीच इसी स्कूल के एक स्टूडेंट साल 2000 के विद्यार्थी प्रेजेंट हैं, जिनका इस लैब को एस्टैब्लिश करने के पीछे काफी महत्वपूर्ण योगदान है. इन्हीं में से एक प्रियंका अंजिकर दलवी मैम को मैं अपने विचार व्यक्त करने हेतु यहाँ आमंत्रित करती हूँ. धन्यवाद मैम. इथे उपस्थित सगळ्या मंडळींना सगळ्यात पहिले तर माझा नमस्कार. आयुष्यात शाळा ही एक महत्वाचा घटक आहे, कारण शाळेशिवाय आपल्याला कुठलीही नवीन दिशा मिळत नाही. आणि आम्हाला या शाळेतून इतकं काही शिकायला मिळालं आहे. आजही आम्ही आमच्या शिक्षकांची नावं माहिती करतो आणि आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहो. आम्ही स्वतःही सगळे विद्यार्थी आजही कॉन्टॅक्टमध्ये आहो. आम्ही भेटत असतो एकमेकांना. आणि आम्ही असा विचार केला की गौरव ग्रंथाची स्थापना करायला पाहिजे. मॅडमला आम्ही सगळेजण भेटायला आलो होतो,
त्यावेळेसच आम्ही ही संकल्पना पुढे आणली होती की आपण गणित ची प्रयोगशाळा आपण इथे करूया. कारण ही एक खूप महत्वपूर्ण बाब आहे. मुलांना 3D मॉडेल्स कडून अबॅकस, अरिथमॅटिक, मॅथ्स, जे आपण म्हणतो वेदिक मॅथ्स, हे सगळं काही मुलांना शिकायला मिळालं पाहिजे. हा त्यांचा हक्क आहे. सगळ्या विषयांसोबत गणित हा पण एक महत्वपूर्ण विषय आहे. आणि जयना तत्कर मॅडम आमच्या गणिताच्या शिक्षिका होत्या, त्याच्यामुळे आम्हाला सगळे गोष्टी खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून आम्ही ही संकल्पना ठेवली होती आणि आज तो दिवस आलेला आहे जेव्हा आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. आम्हाला खूप गर्व वाटत आहे. सगळे 2000 बॅचच्या कडून मी आज खूप खूप आभार व्यक्त करत आहे की आज हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर मी बोलू इच्छिते की गुरुचं स्थान आपल्या जीवनात खूप खूप आवश्यक आहे. आई वडिलांनंतर सगळ्यात प्रथम आपण गुरूंनाच मानतो आणि आम्हाला इतके छान गुरु लाभले आहेत. आणि मी मला म्हणायला खूप छान वाटतं की माझे बाबा, माझे काका, आम्ही इथलेच आहोत सगळे शिक्षक, माझे भावंड आणि आता माझा भाऊ, सखा भाऊ अजिंक्य अंजिकर, तो जापानला आहे आणि तो PhD पूर्ण करतोय. त्याला जेव्हा माहिती पडलं की इथे प्रोग्राम आहे जो गौरव ग्रंथाचा झाला, त्याने स्पेशली मला म्हटलं की सगळ्या टीचर्सला माझ्याकडून सांगशील की केपकर मॅडम, केदार मॅडम, जना मतकर मॅडम, सगळे टीचर्स त्याच्या लक्षात आहे, रेड्डी मॅडम. तर आम्ही आजही या सगळ्यांचे खूप खूप उपकार मानतो. आणि आज मी खरंच धन्य आहे की मला हा चान्स मिळाला इथे यायचा. थोडं इंग्लिश यूज करणार कारण की मराठीमध्ये एवढं बोलायला म्हणजे आजपर्यंत आम्ही एवढं ट्राय नाही केलं. पण खूप छान वाटतंय मला इथे सगळ्यांसमोर उपस्थित होऊन. आणि मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि आम्हाला ही संधी मिळाल्याबद्दल जेना मतकर मॅडमला पण मी आभार व्यक्त करते. थँक्यू मॅडम. Thank you so much, Priyanka ma'am. Now I would like to invite President Nagpur Shikshan Mandal, Shri Mohit Shah sir, to address us. Aaj ke manch, aaj ke hamare chief guest Vivek Vak sahab, उपस्थित सारे टीचर्स, शिक्षक दल लोग और मित्रों और सारे स्टूडेंट्स, क्या है अभी जैसा मैडम ने बताया है कि जयना भटकर मैडम ने हमको मैथमेटिक्स पढ़ाया है और भले MSc फिजिक्स में लेकिन मैथमेटिक्स पढ़ाया है और उनको वो प्रेम से याद रखती है और उनका अच्छा लग रहा है. तो एवरेज में लगता है विभाग साहब का आपने सब देख लिया. 2 मिनट के लिए उन्होंने पूछा, सब टेंशन में आ गया, अरे भाई ये क्या हो गया. तो हमारी ये हालत है कि मैथमेटिक्स के बारे में बात ही मत करो. लेकिन उन्होंने जो बात बताई कि उन्होंने जिस तरह इस तरह से पढ़ाया लोगों को कि आपको शायद पूरा नहीं बताया उन्होंने कि जो 100 बच्चे थे उसमें से 20% मतलब 5 की जगह 20 बच्चे उसमें पास हो पाए. तो मतलब यह है कि उस सब्जेक्ट को इतना इंटरेस्टिंग बनाना और लोगों को अच्छा लगना, ये अपने आप में बहुत बड़ी बात है. और क्या है, ये अभी जो ऊर्जा, शक्ति और उत्साह जो है खास करके बच्चों में, यंग एज में तो रहता ही है, तो यही समय है उनको अपने आप को श्रेष्ठ बनाने का. आज तो ऐसी है कि एक बटन पे सारी उंगलियों पे सारा खेल है और कोई समय इसका इंतजार भी नहीं करता. और जीवन में हमारी जीवन शैली इतनी तेज गति से बढ़ रही है कि हम साथ में नहीं रहेंगे तो फेंके जाएंगे. तो इस आपको शायद पता है, सबको पता ही है, कई बार इसके बारे में चर्चा हुई है कि न्यू एजुकेशन पॉलिसी में इनका इच्छा ये है कि मतलब इच्छा नहीं मतलब वो कंपलसरी कर दिया है कि सबका बच्चों का सारा सर्वांगीण विकास हो. आपको स्किल डेवलपमेंट से, पर्यावरण से, मैथमेटिक्स, सारे सब्जेक्ट के सबके साथ सब सीखना है. तो ये हमारे बच्चों के लिए चैलेंज है. और साथ साथ में मुझे एक थोड़ा कहना पड़ेगा कि शायद हम उनको ये इन्फॉर्म करेंगे कि भैया हमारे टीचर्स को इस प्रकार की ट्रेनिंग दो कि किस तरह पढ़ाना है. यदि पढ़ाने में उनको इतनी डिफिकल्टी है तो बच्चे को समझने में और कितनी डिफिकल्टी होगी. और आज की जो बात है कि मैथ्स क्लब की बात, मुझे तो खैर मुझे इतने ख्याल में नहीं है, मैंने तो कभी मैथ्स क्लब देखी नहीं है, मेरा तो पहला अनुभव है. और मुझे लगता है डेफिनेटली ऐसी लैब से लोगों का इंटरेस्ट बढ़ेगा और मैथमेटिक्स पढ़ने में कोई दिक्कत नहीं, इसका प्रैक्टिकल यूज है. जैसा अभी लगा कि भाई बिल्डिंग का उन्होंने बताया और ट्री का उसकी हाइट कैसा देखना है, मतलब ये सारी मॉडल से और जैसा साहब ने बताया हर 2 महीने में चेंज करते रहेंगे तो डेफिनेटली उसका हम लोगों को बहुत फायदा होगा. क्या है शिक्षण का मतलब, तो खाली खुली आंखों से सारी चीजों को देखना ही होना चाहिए. जो गतियां से हमारे दिमाग में बातें हैं उससे हटके अपने को ओपन माइंड से सोचना चाहिए. और मेरा एक इस मौके पे खास एक बात कहूंगा, हम क्या है या हमें क्या सोचना है, इसके बदले हमें कैसे सोचना है, इस पर हम ध्यान देंगे तो कुछ कर पाएंगे.
हम क्या है यदि हमको पता रहेगा तो हम शायद हमारे में इम्प्रूवमेंट कर पाएंगे, लेकिन हमको ये करना वो करना बातें करने का मतलब नहीं है। तो सब अपने आप का मतलब क्या करेंगे उसको अपने आप को देखेंगे, अवलोकन करेंगे, तो डेफिनेटली वो डेवलप कर पाएंगे। और इस मौके पर ज्यादा समय न लेते हुए मैं अपना स्थान लेता हूँ। धन्यवाद। थैंक यू सो मच सर। नाउ आई वुड लाइक टू इनवाइट श्री पंच भाई सर। सर प्लीज काइंडली एड्रेस। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर शाळेच्या प्राचार्या आदरणीय जैना भाकर मॅडम, आज आनंदाचा दिवस आहे की त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। सर्व उपस्थित शिक्षक मित्र आणि 2000 बॅचचे सर्व विद्यार्थी, आतापर्यंत सर्वांचा हा समज होता की प्रयोगशाळा फक्त विज्ञानाचीच असते, परंतु गणित हे सुद्धा एक विज्ञान आहे आणि त्याची सुद्धा प्रयोगशाळा असू शकते आणि ती आज आवश्यक आहे हे आपण या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। गणित विषयाची प्रयोगशाळा आज काळाची गरज आहे। गणितासारखा रुक्ष विषय विद्यार्थ्यांना आणि सर्वच पालकांना म्हणा किंवा अन्य समाजातील सर्व घटकांना जो कठीण वाटतो त्यापासून सर्व दूर पडतात। या विषयाचं आकर्षण आवड जर निर्माण करायची असेल तर गणिताच्या प्रयोगशाळा प्रत्येक शाळेमध्ये असायलाच पाहिजे या मताचे आम्ही आहोत। आणि वेळोवेळी आम्ही गणित अध्यापक मंडळाच्या माध्यमातून याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला काही प्रमाणात यश मिळालेलं आहे। 10वीच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये अंतर्गत मूल्यमापन करताना जे 20 गुण दिले जातात त्यापैकी 10 गुण हे प्रात्यक्षिकाला आहेत, म्हणजे गणिताचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करायचं आहे तेव्हा त्याला 10 गुण दिले जातील। गणित मंडळाची ही फार मोठी उपलब्धी आहे। आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये गणिताची प्रयोगशाळा असायलाच पाहिजे याविषयी आमचा आग्रह आहे। आज त्याची सुरुवात डीडी नगर शाळेतून होत आहे, हा आनंद आहे। या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनामधून जे गणित साहित्याची निर्मिती केलेली आहे ती उत्तम आहे, परंतु त्याच्यासोबत आपल्याला माध्यमिक स्तरावर गणित विषयाचं अध्ययन आणि अध्यापन करत असताना गणिताच्या संकल्पना संबोध हे स्पष्ट करण्यासाठी आणि विद्यार्थ्याचं आकर्षण त्याच्याकडे वळून घेण्यासाठी आपल्याला गणिताचं शैक्षणिक साहित्य सुद्धा निर्माण करण्याची गरज आहे। त्या दृष्टीने हे प्रयोगशाळा म्हणजे पहिलं पाऊल आहे। आम्ही या मताचे आहोत की विद्यार्थ्याला आजकाल चार भिंतीच्या वर्गामध्ये खडू आणि फळा या शिक्षणामध्ये रस राहिलेला नाही, आवड राहिलेली नाही। त्याचं आकर्षण शिक्षणाप्रती वाढवायचं असेल तर तुम्हाला नवीन पद्धतींचा काही नाविन्यपूर्ण उपक्रमांचा तुमच्या दैनंदिन अध्यापनामध्ये समावेश करावा लागेल। इनोव्हेटिव्ह पद्धतीने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सर्व शिक्षकांना करावा लागणार आहे। आणि म्हणून गणित विषयामध्ये हे करण्यासाठी भरपूर संधी आहे। I deem it's a great honor and privilege to propose the vote of thanks on this memorable occasion. First and foremost, I thanks to our special guest, Mr. Vivek Vaag sir, for his presence and valuable, I mean to say, able mathematical guidance to grace
this occasion. And I also express my heartfelt thanks to Mr. Mohit Shah sir, President of Nagpur Shikshan Mandal, for his valuable contribution and guidance. We are grateful to our secretary, Mr. Harish Rathi sir, for his presence and continued support. Thank you, sir. I would like to thanks our well-wisher, Mr. Panchabhai sir, retired headmaster from the Vinayak Rao Deshmukh High School, Lakraganj, for their valuable time and guidance to grace this program. My deepest thanks from bottom of my heart to our principal ma'am for her vision and efforts to make this lab. Thank you, ma'am. I also thank to our vice principal ma'am. I also thank to our junior college in charge, Yavalkar ma'am, and morning in charge, Panchabhai ma'am, to their valuable guidance. I also like to thanks the students, those are present from the 2000 batch here and those are absent. Unke liye bhi main shukriya guzar hu ki unke contribution se ye lab ka existence hua hai. My special gratitude to all my math teachers from high school and middle schools who have worked hard to make this lab. I would like to also thanks my all colleagues, teachers and non-teaching members and other hands who work hard behind the screen. I also thanks to our technical team for live broadcasting of the today's program. Last but not the least, with the permission of President sir, I declare today's program is over and I request to all the dignitaries, guests and all my teachers to join the refreshment. This is our school, the 150 years old school, and we developed here Aryabhatta Ganitiya Prayogshala. Shala didshe varsha juni aahe, mhanje ganit he puratan aahe ani hi puranattar ganit amcha shaalene adhunikteche kas dharat विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक संकल्प केला. हा संकल्प मी म्हणेन की 22 वर्षापूर्वी केव्हा तरी 8वी 9वी 10वीच्या 2005च्या विद्यार्थ्यांना शिकवताना बोलला गेला आणि त्या विद्यार्थ्यांनी ते लक्षात ठेवून यावेळी जेव्हा ते स्वतःच्या पायावर उभे राहिले त्यावेळी तो संकल्प घेऊन हे विद्यार्थी माझ्याकडे आले आणि आज त्याचं मूर्त रूप म्हणजे ही प्रयोगशाळा आपल्याला दिसते. ही प्रयोगशाळा जी तयार झालेली आहे याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या शाळेतल्या मॅथमॅटिक्स टीमला अंडर द एबल गायडन्स ऑफ करकरे सर आणि कराडे सर अँड अवर मॉर्निंग इन्चार्ज सुषमा पंचभाई मॅम या पूर्ण याचं त्यांनी सगळं मार्गदर्शन करून सगळ्यांकडनं मॉडेल्स घेऊन सगळ्यांच्या मागे लागून या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट येणार आणि ही होणार कारण माझे टीचर्स डेडिकेटेड आहेत, इनोव्हेटिव्ह आहेत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची त्यांना इच्छा आहे. सो हॅट्स ऑफ टू 2000 बॅच अँड दॅट टू हॅट्स ऑफ टू माय मॅथ्स टीचर ऑल्सो. ॲट द सेम टाईम आय एम रिअली ग्रेटफुल to my management, the President Mohit Shah sir and Secretary Harish Ji Rathi sir for their valuable support and guidance. Thank you very much. Mm-hmm.
Thank you.